आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. सांगली जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात जिल्हा प्रशासनास अपयश, खासदार संजय काका पाटील. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या आणि निर्माण झालेली गंभीर परिस्थितीवरून सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि शासकीय यंत्रणेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांना हाताळण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली असून 2 दिवसात परिस्थिती नियंत्रणात नाही आली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णांचे मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही खासदार संजय काका पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही, मात्र योग्य वेळी हिसाब चुकता करू, असा सणसणीत इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. सांगलीमध्ये खासदार संजय काका पाटील बोलत होते. कोरोनाची परिस्थिती पाहता त्यानं केलेलं हे रूप आणि माणसांच्यावर या कोरोनामुळे आलेली परिस्थिती या बाबतीमध्ये आपण जरा तुम्हा सगळ्या मंडळींशी बोलावं म्हणून पत्रकार बैठक बोलवली. मागे 10-12 दिवसापूर्वी मी या संबंधामध्ये बैठक बोलवली होती, पण कोरोनाच्या या स्थितीमुळं काही मंडळींना बोलवता आलं नव्हतं. इलेक्ट्रॉनिक मीडिया पुन्हा गर्दी होईल हे होईल या उद्देशानं पण या सगळ्या प्रक्रिया पाहिल्या तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये स्थिती फार अडचणीची आहे. पेशंटची होणारी हेळसांड आणि पेशंटना बेड मिळवण्यासाठी लागत असलेली, फिरायला लागत असलेले 6-7-8 तास जर वेळ लागत असेल तर त्यामध्ये पेशंटची स्थिती अधिक वाईट होऊन दगावण्याची भूमिका जास्त प्रमाणामध्ये आपणाला दिसून येते. आज की स्थिती में सांगली जिल्हा में जो कोरोना की कोविड-19 की वजह से जो पोजिशन आ गई है, जो सिचुएशन आ गई है, वो अत्यंत खराब सिचुएशन है, बहुत खराब स्थिति है. इसमें हमारी ये मांग है कि 2 दिन में किसी भी हालत में ये सब सिंक्रोनाइज करके, फाइन ट्यूनिंग करके ये सुधार होनी चाहिए, वरना जो औषधा बिना पेशेंट इलाज के बिना पेशेंट मर रही है उसकी डेड बॉडी लेके हम कलेक्टर ऑफिस पे ठिया आंदोलन करेंगे, बैठेंगे, तो इसकी जिम्मेदारी प्रशासन की रहेगी. औषधा बिना पेशेंट मर रहे हैं, ये स्थिति बहुत खराब है और ये डिस्ट्रिक्ट में ये पोजीशन आ गई है, बढ़ गई. उसके हमारी सोच ये है, मैं तो खुद डॉक्टर नहीं हूँ लेकिन कई डॉक्टर से मैंने पूछताछ की, इसकी रीजंस वो बता रहे हैं कि कहीं पेशेंट के बारे में जो ऑक्सीजन देना पड़ रहा है वो नहीं मिल रहा है टाइम पे, पेशेंट को बेड नहीं मिल रहे, उसका इलाज नहीं हो रहा है और ABC तक जा तक इंतज़ार कर रहे हैं लोग भी. वो इंतज़ार मत कीजिए क्योंकि वो पेशेंट जनरल प्रैक्टिशनर वो भी दवा देके उनको थोड़ा पहले से ही ठीक कर सकते हैं. तो यही मेरी विनती है जनरल प्रैक्टिशनर और तहसील के में काम करने वाले सभी डॉक्टर्स को कि अपनी भी जिम्मेदारी है थोड़ा इसके बारे में. काफ़ी लोगों ने जो ट्रीटमेंट देके उनका जो डिसाइड हो गया है कि ये औषध की वजह से ये रिजल्ट अच्छे है वो दवा देनी चाहिए. ट्रेन का उपयोग, वैसा तो ट्रेन का उपयोग नहीं क्योंकि ऑक्सीजन बेड होने चाहिए और उस अपने रेल में वो ऑक्सीजन की सुविधा नहीं है, खाली रहने के लिए है. रहने के लिए अपने यहाँ जगह हॉस्टल्स है, कॉलेज है या और कहीं जगह की है, लेकिन ऑक्सीजन चाहिए और हाईफ्लो नेजल वाले वेंटिलेटर जो है वो चाहिए कि जिसकी जरूरत है. ये
उद्यापासून चिंचणी गाव कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत बंद. सरपंच ग्रामपंच चिंचणी व आपत्ती व्यवस्थापन चिंचणी यांच्याकडून चिंचणी गाव बंदची हाक. चिंचणी गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तसेच गावामध्ये कोरोनामुळे 2 व्यक्ती मृत झाल्यामुळे तसेच कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कातील लोकांच्यामुळे संपूर्ण गावामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे चिंचणी गाव 28 ऑगस्ट पासून पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या बंद मध्ये कोणतेही दुकान चालू राहणार नाही, संपूर्ण गाव बंद राहील. तसेच गावामध्ये कोणीही गर्दी करू नये, कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये. कोणीही याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावरती आपत्ती व्यवस्थापन समिती चिंचणी यांच्याकडून तासगाव पोलीस स्टेशन मध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे सांगण्यात आले आहे. प्रशासनाला सहकार्य करावं, आपले गाव कोरोनाच्या विळख्यातून मुक्त करूया अशी साथ घालण्यात आली आहे. आजपर्यंत चिंचणीमध्ये 10 जण पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे व अजून 11 जणांचे स्वॅब प्रलंबित आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा देशात प्रथम क्रमांकाचे शहर ठरेल, माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील. केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण या महत्वाकांक्षी उपक्रमामध्ये विटा नगर परिषदेने सलग 3 वर्ष देश पातळीवर स्वच्छतेमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पश्चिम भारतात पहिला क्रमांक मिळवत आपले स्थान कायम ठेवले आहे. विटा पालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास देश पातळीवर पहिला क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे. तसेच ODF +++ FSTP प्लांटला राज्यात शासनाने आदर्श मॉडेलचा दर्जा दिला आहे. या मिळालेल्या यशात अधिकचे सातत्य ठेवत देशात विटाला नंबर 1 बनवण्याचा निर्धार विटा पालिकेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज विटा नगर परिषदेत महत्वपूर्ण बैठक माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील व स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसिडर माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील म्हणाले, विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये स्वच्छतेत देशात अग्रणी स्थान मिळवत पश्चिम भारतात पहिला क्रमांक मिळवला आहे. यामध्ये विटा शहरातील सर्व नागरिक संस्था असोसिएशन, स्वच्छता दूत व नगरपालिका कर्मचारी इत्यादींचे सर्वांचे अनमोल योगदान आहे. या मिळवलेल्या यशात सातत्य ठेवत या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी पालिका युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करत आहे. आपण सर्वांनी स्वच्छतेच्या या मोहिमेत सक्रिय योगदान देत सहभागी व्हावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेत सातत्य व नव उपक्रमास प्राधान्य देत 2021 च्या सर्वेक्षणाची सुरुवात केली. कोविड रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली तोडफोड. अमरावती येथील कोविड रुग्णालयात काल रात्री मासाणगंज परिसरातील एका इसमाचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला असा आरोप करत संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी रात्री 12 वाजताच्या दरम्यान रुग्णालयात धाव घेतली व रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. तसेच कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केली. यात रुग्णालयाचे 2 कर्मचारी जखमी झाले आहेत. गाडनेर नगर पोलिसांनी या संबंधात रुग्णाच्या 10 ते 15 नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुग्णाच्या अंत्यविधीनंतर आरोपींना अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनसेच्या वतीने ढोल बजाव, प्रशासन जगाव आंदोलन. धुळे महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांना निवेदन देऊन प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा जाब विचारण्यात आला. या मनसे स्टाईलने आयुक्त अजित शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. 8 दिवसात मनसेने विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तर न मिळाल्यास धुळे महानगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल असा मनसेने धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे राजन देशमुख यांच्या वतीने इशारा देखील देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळे महानगरपालिकेला मनसेने काही गोष्टी प्रकर्षणाने निदर्शनास आणून देऊ इच्छितो, याचे आम्हाला लेखी उत्तर हवे, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाविरोधात मनसे टाईमने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाचं मी लोकशाही दृष्टिकोनातून स्वागत करते. खासदार सुप्रिया सुळे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात महापालिका
आयुक्त श्री विक्रम कुमार अन्य अधिकारी तसेच पदाधिकारी यांसोबत बैठक घेतली, तसेच पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाले की पुण्यात कोविडचा आलेख सध्या स्थिरावलाय, मात्र धोका टळलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सचे पालन करावे. धोका पूर्णपणे टळलेला नसल्यामुळे जिम, रेस्टॉरंट, मंदिरे खुले करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल, त्याची घाई करता येणार नाही, यावर निश्चित सरकार योग्य निर्णय घेईल. तसेच मंदिर, मशीद उघडा ही मागणी सर्व स्तरातून होत आहे. आपल्याकडे लोकशाही आहे, ते सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. मंदिरे मशिदे उघडा करा अशी मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. या मागणीचा विचार सरकारनेही केला असेलच, थोडा धीर धरा अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध दरवाढीसाठी अनेक मोर्चे निघालेत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, माजी खासदार राजू शेट्टी हे आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत, तर कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे हाच आमच्या सरकारमधील आणि आधीच्या सरकारमधील फरक आहे. आधीच्या सरकारमध्ये दडपशाही होती. राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतात, तिथे कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाचं मी लोकशाही दृष्टिकोनातून स्वागत करते. अशा विविध विषयांवरती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज चर्चा केली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.